शेतकरी संघटनेचा विजय असो, शेतकरी संघटनेचा विजय असो। शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माननीय कैलास तावर आपल्या सोबत आहेत। आज पैठण नगरीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा होत आहे, या अनुषंगाने तावर साहेब आपले काय म्हणणे आहे? या राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे आज पैठण नगरीत आले, त्याबद्दल शेतकरी संघटनेतर्फे त्यांचं आम्ही स्वागत करतो। आणि 20 वर्षापासून प्रलंबित असलेला ब्रह्मगाव उपसा जल सिंचन योजना, या योजनेसाठी त्यांनी भरघोस निधी दिला, त्याबद्दलही आम्ही त्यांचे स्वागत करतो। पण इतरही तालुक्यातल्या बऱ्याचशा मागण्या अजून प्रलंबित आहेत, त्या मागण्यावरही आम्ही त्यांचं लक्ष वेधू इच्छितो की पैठण शहरातून गोदावरीसारखी पवित्र नदी वाहते, आजही पैठण शहरातलं सांडपाणी त्या नदीत जातं आणि भाविक या नदीत दावे आणि आंघोळी करतात आणि या नदीचं पाणी पूर्ण प्रदूषित झालेलं आहे। खूप दिवसाची ती मागणी आहे, पण शासन या विषयावर अजून लक्ष द्यायला तयार नाही। तर त्याचबरोबर शेतीसंबंधी आणखी आमच्या काही मागण्या आहेत की या तालुक्यात फळबागाचं क्षेत्र वाढतं आहे आणि त्या फळबागासाठी शीतगृह नाही आहे तालुक्यात, तरी 5-6 तालुक्यात शीतगृह तयार व्हावे ही मागणी आहे। प्रत्येक गावागावात गोदाम तयार व्हावे की जेणेकरून शेतकरी आपला माल तिथं साठवतील आणि जेव्हा भाव येईल तेव्हा ते विकतील। त्याचप्रमाणे साखर कारखाना FRP जाहीर करतो आणि 15 दिवसात पेमेंट करायची सक्ती आहे, पण एकही कारखाना ही सक्ती पाळत नाही। तर यावर शासनानं कठोर निर्णय घ्यावे आणि शेतकऱ्याला FRP प्रमाणे भाव आणि 15 दिवसात पेमेंट देण्याची व्यवस्था करावी, या मागण्या आम्ही आज मुख्यमंत्र्याकडे दिल्या आहे। पैठणचे पुत्र तसेच राज्याचे फलोत्पादन मंत्री संदीपान पाटील भुमरे आज या सभेमध्ये उपस्थित आहेत, या अनुषंगाने संदीपान पाटील भुमरे यांच्याकडे आपण काही मागण्या मांडल्यात का? या तालुक्यात फळबागाचं क्षेत्र भरपूर वाढलेलं आहे, डाळी मोसंबीचं क्षेत्र खूप वाढलेलं आहे, पण त्याला बाजारभाव नसल्यामुळं आणि ठेवण्याची व्यवस्था नसल्यामुळं बेभाव भावाने या मोसंबी आणि डाळी विकावं लागतात। तर पैठण तालुक्यात 5-6 बाजारपेठेच्या गावात एक एक शीतगृह असेल तर शेतकरी तिथं आपला माल ठेवतील आणि जेव्हा भाव येईल तेव्हा विकतील। तर तालुक्यात भुमरे साहेबांच्या माध्यमातून शीतगृहाची साखळी तयार करण्यात यावी ही आज या प्रसंगी आम्ही मागणी करतो। जन्मभूमी असलेल्या पैठण शहरात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा सुरू आहेत, या अनुषंगाने आपण आपल्या मागणीचे निवेदन त्यांच्याकडे सुपूर्त केले। परंतु या व्यतिरिक्त पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या काय अवस्था आहेत? सध्या तालुक्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला, या अनुषंगाने आपल्याला याबद्दल काय प्रतिक्रिया द्यायची आहे? पैठण तालुक्यात काही भागात अतिवृष्टी झाली तर काही भागात आणखी पाहिजे तेवढा पाऊस झालेला नाही, आणखी शेतीला विहिरीला कुठं पाणी वाढलेलं नाही, आणखी जर चांगला पाऊस नाही झाला तर अर्धा तालुका जवळपास दुष्काळ सदृश परिस्थिती आहे आणि अर्ध्या तालुक्यात अतिवृष्टी आहे। तर जिथं अतिवृष्टी आहे तिथं पंचनामे व्हावेत आणि जिथं पाऊस कमी आहे तिथं मोठं संकट उद्या ओढवणार आहे, त्याचेसुद्धा पंचनामे व्हावेत ही या प्रसंगी मागणी करतो। पैठण पुत्र तसेच पैठणचे आमदार संदीपान पाटील भुमरे यांना पुन्हा दुसऱ्यांदा फलोत्पादन मंत्रीपद मिळालं, या अनुषंगाने त्यांच्याकडून आपल्याला काय अपेक्षा आहेत? दुसऱ्यांदा भुमरे साहेबांना मंत्रीपद मिळालं त्याबद्दल आम्ही त्यांचं स्वागत करतो आणि पैठण तालुक्याच्या अपेक्षाही त्यांच्याकडून वाढलेल्या आहेत की त्यांनी जास्तीत जास्त तालुक्यासाठी काय काय योजना राबवता येतील, फळबागेसंबंधी पैठण तालुका हे मोसंबीचं हब कसं तयार होईल, डाळिंबाचं हब कसं तयार होईल, इथं शीतगृहाची साखळी कशी तयार होईल, प्रत्येक गावागावात गोडाऊन कसे तयार होतील, या संदर्भात त्यांनी मार्गदर्शन करावं, काम करावं।
कैलास तावर साहेब आपले खूब खूब आभार, धन्यवाद धन्यवाद। रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।